नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो दोन हजार एकोणीसला जी तलाटी भरती झाली होती त्यामध्ये एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने झाली होती आणि त्यामध्ये त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता आणि गणताचे जे काही क्वेश्चन विचारले गेले होते तर त्याचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण या सिरीजमधून घेतो आहे तर यापूर्वी बरेचसे भाग झालेत आपले तर आता नेक्स्ट भाग पाहूया तर को सुरुवात करूया क्वेश्चन नंबर एक पासनं तर इथे पहा क्वेश्चन नंबर एक काय दिला आहे तुम्हाला दहा पंधरा वीस या मालिकेतील नववे पद काय असेल आता सुरुवात कुठून झाली दहापासून नंतर पंधरा आहे नंतर वीस आहे तर तुम्हाला नववे पद इथे काढायचं तर अतिशय सोपा क्वेश्चन आहे तुम्हाला इथे कोण एक फॉर्म्युला वापरायचा आहे वि तुम्हाला कितवे पद विचारलं नववे पद नववे पद तुम्हाला इथे काढायचे त्यासाठी फॉर्म्युला काय आहे ए अधिक कमसामध्ये काय घ्यायचं तुम्हाला यन वजा एक गुणीला डी हा फॉर्म्युला आहे आणि यामध्ये ए काय असणार आहे ए म्हणजे काय जे सुरुवातीचं पद असते ते तर सुरुवातीला कोण आहे दहा आहे तर इथे दहा लिहून घ्या नंतर एनची किंम एन म्हणजे काय कितवे पद तुम्हाला विचारले तुम्हाला नववे पद विचारलेले तर एनची किंमत नऊ आहे आन, आणि डी डी म्हणजे फरक कुठले दोन पदं जर घेतले त्यामध्ये फरक दहा आणि पंधरामध्ये फरक काय मिळतो पाच किंवा पंधरा आणि वीसमध्ये फरक किती मिळतो तुम्हाला पाच तर फरक किती पाच या किमते फक्त इथे ठेवायचे याची किंमत दहा आहे अधिक यन वजा एक म्हणजेच नऊ वजा एक गुन्हेला डी म्हणजे पाच हे दहा अधिक नऊ मधून एक गेल्यानंतर आठ होतील आणि हे गुणाकारात पाच दहा अधिक आठा पंच चाळीस अधिक चाळीस आणि हे किती होतात पन्नास म्हणजे बघा ही जी मालिका दिलेली तुम्हाला यामधील नवे पद कोणते असणारे पन्नास ही संख्या असणार आहे मग उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर सी पन्नास हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर दोन खाली दिलेल्या क्रमानुसार पुढील आकृती कोणती असेल आता इथे तुम्हाला तीन आकृती दिलेल्या आहेत आणि चौथी आकृती तुम्हाला शोधायची पण ही आकृती शोधण्यासाठी तुम्हाला अगोदर या आकृत्यामध्ये ज्या पद्धतीनं संबंध दिलेला आहे एक आणि दोन मध्ये जो संबंध आहे तोच संबंध तुम्हाला तीन आणि चारमध्ये ठेवायचा आहे तर इथे पहा संबंध कसा मिळतोय तुम्हाला पहिली जी आकृती ती इथे तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे आणि नंतर काय केलं आहे हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचा वरचा भाग तिथे कट केलेला आहे इथे बघा मधातून सुद्धा कट केलेला आहे लगेच वरती कट केलेला आहे ठीक आहे तर वरती पण एक त्रिकोण तयार होतो आहे तसंच तुम्हाला या आकृतीमध्ये हा जर भाग तुम्ही इथून कट जर केला असा इथून तुम्हाला हा वरती एक आयात मिळाला पाहिजे आणि खाली पण एक आयातासारखंच तयार होतं या बॉक्सचं तर अशा आकृती फक्त तुम्हाला एमध्ये मिळते इथे बघा एक वरती आयात तयार झालेला आहे आणि सुद्धा एक आयात तयार होतोय ठीक आहे तर मग म्हणजे जसा एक आणि दोनमध्ये संबंध आहे तो संबंध तुम्हाला तीन आणि ह्या ए या आकृतीत मिळतोय तर मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी ए ही आकृती यायला पाहिजे तर उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट अँसर असणार आहे क्वेश्चन नंबर तीन आईचं वय पन्नास वर्ष आणि मुलाचं वय बावीस वर्ष आहे तर किती वर्षांनी आईचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल प्रश्न काय विचारला की तुम्हाला की आईचे वय किती वर्षांनी मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑप्शनमधूनच काढायचं आहे आता हे चार ऑप्शन आहेत आपल्याकडे ठीक आहे तर प्रत्येक ऑप्शन आपण अप्लाय करून पाहू आता जर समजा इथे आईचं वय पन्नास दिलेलं आहे मुलाचं बावीस दिलेलं आहे तर याच्यात हे जे चार वर्ष जर चा दोन्हीमध्ये जर मिळवले तर आपण पन्नासमध्ये चार मिळू जर पन्नासमध्ये चार मिळवले तर चौपन्न मिळतील तुम्हाला आणि बावीसमध्ये जर चार मिळवलेत तर किती होतात सव्वीस तर सव्वीसची दुप्पट तुम्हाला चौपन्न मिळते का नाही सव्वीसची दुप्पट असते बावन्न पण इथे किती मिळते चौपन्न जसं तुम्हाला सांगितलंय की आईचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट होणार आहे आणि ते किती वर्षांनी होते ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे ऑप्शन ए हा होणार नाही इथे तुम्हाला दुप्पट मिळत नाही ठीक आहे आता पाच जर मिळवलेत हो पन्नासमध्ये पाच मिळवा पन्नासमध्ये पाच जर मिळवले तर हे पंचावन्न होतील आणि बावीसमध्ये जर तुम्ही पाच मिळवलेत तर हे सत्तावीस होतील इथे पण होत नाही सत्तावीस आणि सत्तावीस किती मिळतात तुम्हाला चौपन्न मिळतात इथे पंचावन्न होतं यायचं वय म्हणजे हा ऑप्शनसुद्धा होणार नाही ठीक आहे आता तिसरा ऑप्शन घ्या पन्नासमध्ये सहा मिळवलेत तर मिळतील तुम्हाला छप्पन मिळतील आणि बावीसमध्ये सहा मिळवा बावीसमध्ये जर सहा मिळाले तर हे होतात अठ्ठावीस आणि अठ्ठावीस सण अठ्ठावीस किती होतात अठ्ठावीस दोन्ही छप्पन म्हणजे अठ्ठावीसची दुप्पट छप्पन मिळते म्हणजे ज्यावेळेस मुलाचे वय अठ्ठावीस असेल त्यावेळेस आईचे वय त्याचे त्याच्यात दुप्पट मिळेल म्हणजे छप्पन मिळेल ठीक आहे पण किती वर्षांनी सहा वर्षांनी मग तुमचं उत्तर काय असायला पाहिजे ते ऑप्शन नंबर सी सहा वर्ष हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे आता हा जो क्वेश्चन होता आता काही क्वेश्चन कशा असतात तुम्हाला समीकरणाच्या माध्यमातून सोडवावं लागतात पण इथे तुम्हाला समीकरण वगैरे काही करण्याची गरज नव्हती डायरेक्ट तुम्ही हा ऑप्शनचा उपयोग करून ह्याला सोडू शकता ठीक आहे काही क्वेश्चन असे सुद्धा असतात आता इथे तुम्हाला सरासरी काढायला सांगितलेली क्वेश्चन नंबर चारमध्ये सरासरी काढा इथे काही संख्या दिलेल्या आहेत पंचवीस बत्तीस अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अडुसष्ट आणि अठ्ठावीस या संख्या तुम्हाला दिलेल्या आहे आता कुठल्याही संख्यांची सरासरी काढतो म्हणजे काय करतो आपण जेवढ्या तुम्हाला संख्या दिलेल्या असेल त्यांची बेरीज घेतो आणि त्याला कशाने भाग भागत असतो जेवढ्या एकूण संख्या असतील त्याने आपण भागत असतो आता इथे सरासरी तुम्हाला काढायची तर काय मिळणार आहे सरासरी सरासरी बरोबर ज्या -बर। संख्या दिलेली आहेत त्यांची बेरीज घ्यायची अंशामध्ये पंचवीस अधिक बत्तीस अधिक अठ्ठेचाळीस अधिक पंच्याहत्तर अधिक अडुसष्ट अधिक अठ्ठावीस या सर्व संख्या आपण अंशामध्ये घेतल्या आहेत आणि छेदामध्ये किती घ्यायचे एकूण संख्या जेवढ्या असतील एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा संख्या आहेत ठीक आहे आणि यांची बेरीज काय मिळेल तुम्हाला अंशामध्ये यांची बेरीज मिळते बघा दोनशे शहात्तर आणि छेदामध्ये सहा आता दोनशे शहात्तरला जर सहाने भागले तर याचा भागाकार मिळतो तुम्हाला शेहेचाळीस म्हणजे याचा अर्थ काय ह्या जे जेवढ्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहे तर त्यांची सरासरी किती मिळते तुम्हाला शेहेचाळीस एवढी मिळते मग उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर डी शेचाळीस हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर पाच अ हा ब पेक्षा दुप्पट वेगवान आहे तर ब हा क पेक्षा तिप्पट वेगवान आहे तर क कडून चौपन्न मिनिटात पार केले जाणारे अंतर ब कडून किती वेळात पार केले जाईल आता हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे फक्त एकच भागागार तुम्हाला इथे करायचा आहे आणि लगेच तुम्हाला उत्तर इथे मिळणार आहे पण अगोदर क्वेश्चन समजून घ्या काय तर इथे काय म्हटलं की अ हा बपेक्षा दुप्पट वेगवान आहे हा जो अ आहे हा बपेक्षा दुप्पट वेगवान आहे म्हणजे त्याच्या दुप्पट क्षमतेने काम करतो आणि ब जो आहे ब हा कपेक्षा तिप्पट वेगवान आहे आता प्रश्न फक्त ब आणि कचा इथे ब हा कपेक्षा कसा आहे तिप्पट वेगवान आहे आणि क कडून चौपन्न मिनिटात पार केले जाणारे अंतर ब कडून किती वेळात पार केले जाईल आता क ला ते अंतर किती क किती वेळात ते अंतर पार करतोय चोपन मिनटात आणि हेच तुम्हाला इथे काय विचारले की ब कडून किती वेळात पार केले जाईल हे जे अंतर आहे जेवढे काही अंतर ठरलेलं असेल ते अंतर बकडून किती वेळात अंतर पार होईल पण इथे सुरुवातीला काय म्हटलं की ब हा क पेक्षा तिप्पट वेगवान आहे म्हणजे इथे बघा जर कला चौपन चौपन्न मिनटं लागतात जे काही अंतर असेल ते पार करण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे चौपन्नला तीनने वागायचं फक्त चौपन्नला जर तुम्ही तीनने भागलं तर किती मिळतील बघा इथे तीन एक तीन इथे दोन मिळतील तुम्हाला आणि चार खाली येतील तीन आठ आठ चोवीस शून्य शून्य म्हणजे बघा इथं किती येत आहे अठरा उत्तर येत आहे म्हणजे याचा अर्थ काय की ब जो आहे ना त्याला फक्त अठरा मिनिट लागणार आहेत आणि ब हा कपेक्षा तिप्पट वेगवान आहे आता ब ला अठरा लागते ते तर अठराची तिप्पट काय मिळते तुम्हाला अठरा तरी चोपन्न इथे म्हटलेच आहे तिप्पट तर मग तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर ए अठरा मिनिट हे तुमचं करेक्ट आन्सर असेल तर बकडून ते अंतर किती वेळात पार होईल अठरा मिनिटात फक्त ठीक आहे क्वेश्चन नंबर सहा प्रत्येक चौकटीतील संख्या ही तिच्यावरील दोन अधिव्यापित चौकटीतील संख्येचा गुणाकार आहे रिकाम्या चौकटीमधील संख्यांची बेरीज किती असेल आता इथे तुम्हाला काही चौकटी दिलेले आहे आणि त्यामध्ये काही नंबर दिलेला आहे आता या दोन चौकटी रिकाम्याच आहेत तर तुम्हाला काय करायचं या दोन्ही चौकटीतील नंबर तर शोधायचे असे पण त्यांचं त्यांची बेरीज किती होते ते तुम्हाला इथे काढायचं आहे आता इथे जर इथे काय सांगितलं की प्रत्येक चौकटीतील संख्या ही तिच्यावरील दोन अधिव्यापी चौकटीतील संख्येचा गुणाकार आहे म्हणजेच काय एक आता इथे पाच तीस तिच्यावरती या दोन चौकटी आलेल्या आहेत तर तीस कशा येत आहेत सहा आणि पाचचा जर गुणाकार केला तर तुम्हाला इथे तीस मिळत आहे अशा पद्धतीने ही तुम्हाला संख्या मिळत आहेत आता इथे सहाशे आलेले सहाशे कशी येणार आहे हा तीस आणि इथे काहीतरी संख्या असेल त्यांचा गुणाकार होऊनच तुम्हाला सहाशे मिळणार आहेत नंतरच तुम्ही इथली संख्या शोधू शकता आता इथे बघा तर आता उलट विचार करायचा की कि तीसला कितीने गुणलं तीसला कितीने गुणलं म्हणजे तुम्हाला सहाशे मिळणार आहे इथे सहज लक्षात येते तीसला जर आपण वीसने जर गुणलं त्यावेळेसच तुम्हाला सहाशे मिळणार आहे तीन दोन्ही सहा आणि हे दोन शून्य ठीक आहे म्हणजे इथे काय असणार आहे इथे येणार आहे इथे वीस यायला पाहिजेत ठीक आहे आता इथे वीस आले आता इथली जी काही संख्या आहे ही कुठून येणार आहे हा बॉक्स आणि हा बॉक्स या दोन चौकटीतील संख्यांचा गुणाकार तू इथे मिळतोय या दोन चौकटीतील संख्यांचा गुणाकार इथे मिळतोय तसंच या दोन सं चौकटीतील संख्यांचा गुणाकार इथे मिळाला पाहिजे मग पाचला कितीने गुणलं म्हणजे तुम्हाला वीस मिळणार आहे चारने गुणावं लागेल चार पंचवीस तरी ते तुम्हाला चार घ्यावे लागतील ठीक आहे आता बघा जसं सांगितलं तसंच बरोबर जो आहे सहा गुणेला पाच तीस मिळता सहा पंचे पाच गुणेला चार वीस पाचशे एकवीस आणि यांचा जर गुणाकार केला तीस गुन्ह्याला वीस तर सहाशे मिळतात म्हणजे हे जे नंबर घेतले आपण ते अतिशय योग्य आहे ठीक आहे पण तुम्हाला काय विचारलं की त्या रिकाम्या चौकटीमध्ये संख्यांची बेरीज किती आहे तर रिकाम्या चौकटी कोण होतं चार आणि हो वीस तर मग वीस अधिक चार किती मिळतं तुम्हाला चोवीस मग तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी चोवीस हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर सात वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा आता एक याच संख्यांची तुम्हाला इथे मालिका दिलेली आहे आणि इथे एक रिकामी जागा आहे इथली संख्या तुम्हाला शोधायची आता ही संख्या शोधण्यासाठी अगोदर जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहे तर त्यांच्यामध्ये जो संबंध असणार आहे तो संबंध सुद्धा असणार आहे आणि त्याच पद्धतीने या चार अंक चार पर्यायापैकी एक संख्या तिथे असणार आहे तर इथे पा इथे संख्या जर पाहिल्या तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या सर्व संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे आता ही जी पहिली संख्या आहे एकशे एकवीस ही कोणाचा वर्ग आहे ही अकराचा वर्ग आहे नंतर एकशे चौवेचाळीस ही बाराचा वर्ग आहे नंतर एकशे एकोणसत्तर ही संख्या तेराचा वर्ग आहे आणि इकडे जर पाहिलं तर दोनशे पंचवीस ही पंधराचा वर्ग आहे आणि या खालची संख्या पा अकरा बारा तेरा आणि नंतर इथे पंधरा आहे म्हणजे इथे मिसिंग कोण आहे चौदा आणि चौदाचा वर्ग काय असतो एकशे शहाण्णव म्हणजे या रिकाम्या जागी कोणती संख्या यायला पाहिजे एकशे शहाण्णव कारण या सर्व वर्गसंख्या आहेत ठीक आहे आणि या सिरियल वाईज आलेलं आहे तर मग इथे एकशे शहाण्णव असायला पाहिजेत तर तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर बी एकशे शहाण्णव हे तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर आठ एक वजा दोन अधिक तीन वजा चार अधिक पाच वजा सहा अधिक सात वजा आठ अधिक असं कुठपर्यंत चालणार आहे मालिकेतील शंभर पदांची बेरीज किती आहे असं शंभरपर्यंत चालू द्यायचं आहे तुम्हाला एक बेरी एक बाकी एक बेरीज एक वजा बाकी एक बेरीज या पद्धतीने आणि तुम्हाला या मालिकेतील शंभर पदांची बेरीज किती होते हे तुम्हाला इथे सांगायचं आहे आता अशा वेळेस आपण काय करणार लगेच काहीतरी ते फॉर्म्युले किंवा काही सूत्रे असतील तर ते पाहणार आहेत पण इथे कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरायचं नाही इथे डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळणार आहे फक्त व्यवस्थित तुम्हाला पाहायचं इथे ही जी सिरीज दिलेली आहे ना यामधले जे दोन दोन अंक आहेत जी इथे फक्त तुम्हाला बेरीज बेरीज बाजूला ठेवा आणि फक्त याच्यामधली वजाबाकीच करा ठीक आहे आता सुरुवातीला पा इथे पहा एक वजा दोन किती मिळतोय इथे वजा एक मिळेल तुम्हाला कारण की मोठी संख्या कोणती इथे दोन आहेत ठीक आहे इथे लहान संख्या एक आहे पण इथे वज इथे वजबाकीच तुम्हाला करावं लागणार आहे मोठ्या संख्येत चिन्ह वजा एक आणि हे अधिक जसेचं तसं नंतर इथे तीन वजा चार इथे पण तुम्हाला काय मिळणार आहे वजा एकच मिळेल नंतर अधिक पाच वजा सहा इथे वजा एक मिळेल तुम्हाला नंतर अधिक सात वाजा आठ इथे वजा एक मिळेल तुम्हाला अधिक नंतर नऊ वजा दहा इथे वजा एक या पद्धतीने हे कुठपर्यंत जाणार आहे हे जे शंभरपर्यंत असणार आहे मग नव्याण्णव वजा शंभर हे पण वजा एक ठीक आहे मग फायनली हे कसं आहे सर्व वजा एक वज हे सर्व वजा होणार आहे कारण की अधिक वजा काय असतं वजाच मिळणार आहे तुम्हाला आणि ह्या जे वजा एक एक ह्या संख्या किती मिळते तुम्हाला अशा पन्नास संख्या मिळणार आहेत कारण की ते प्रत्येक वजा बाकीमध्ये दोन दोन संख्या आलेल्या आहेत दोन दोन संख्या आलेल्या आहेत म्हणजे चार अर्धे जर केले तर पन्नास मिळतात मग यांचं उत्तर काय मिळणार तुम्हाला पन्नास मिळणार आहे पण कसं हे तुम्हाला वजा मिळणार आहे कारण प्रत्येकाला चिन्ह आहे वजाचं आहे यांची तर बेरीज होणार कन्फर्म पण चिन्ह यांना वजाचं सर्वांचं चिन्ह सारखंही वजाचं असल्यामुळे इथे काय येणार आहे वजा पन्नास तर वजा पन्नास हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे तर यामध्ये पहा ऑप्शन नंबर सी वजा पन्नास हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर नऊ इंग्रजी शब्दावलीमध्ये सव्वीस अक्षरे असतात वर्ण अक्षरांच्या समूहामधून स्वराची निवड होण्याची संभवता काय आहे आता इंग्रजीची ए बी सी डी असते आपली ए बी सी डी तो या था था आता या या -E तर यामध्ये एकूण सव्वीस अल्फापेट असतात म्हणजे सव्वीस अक्षरं असतात त्यामध्ये ठीक आहे आता यामध्ये काय म्हटलं की वर्णाक्षराच्या समूहामध्ये स्वरांची निवड होण्याची संभ्यता काय सोर किती यामध्ये इंग्लिशच्या याच्यामध्ये स्वर आहेत पाच कोणते ए ई आय ओ यू हे टोटल पाच स्वर आहेत आणि बाकीचे ते व्यंजन ते आहेत समजा तर याच्यामध्ये तुम्हाला या सव्वीसमधून हे जे स्वर आहे तर सोर मिळण्याची किंवा स्वर निवडण्याची संभवता काय आहे हे तुम्हाला इथे काढायचे तर स्वर स्वर निवड होण्याची संभवता काय मिळेल तुम्हाला निवड होण्याची संभाव्यता काय असेल एकूण अल्फाबेट किती आपल्याकडे एकूण अक्षरे जेवढी असतील तेवढे तुम्हाला छेदात घ्यावं लागणार आहे कारण की या सव्वीस अक्षरापैकीच तुम्हाला काय करायचे स्वरांची निवड करायची आता स्वर किती तुमच्याकडे एक दोन तीन चार पाच या पाच स्वरापैकी कुठला तरी स्वर मिळणार तुम्हाला ठीक आहे म्हणून हे पाच स्वर कुठे येणार आहेत अंशामध्ये मग इथे किती घ्यायचे अंशात पाच घ्यायचे आहेत तुम्हाला कारण आपले स्वर किती आहेत पाच आहेत ठीक आहे तर स्वर निवड होण्याची संभवता किती मिळणार तुम्हाला पाचशे सव्वीस तर तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर डी पाचशे सव्वीस हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर दा वगळलेली संख्या निवड निूर, निवडून मालिका पूर्ण करा आता इथे तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहे आणि इथे एक रिकामी जागा दिलेली आहे म्हणजे इथली संख्या तुम्हाला शोधायची तर ही संख्या शोधण्यासाठी अगोदरच्या जेवढ्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तुम्हाला इकडे पण ठेवा लागणार आहे नंतरच तुम्हाला इथली संख्या मिळणार आहे तर यामध्ये काय संबंध आहेत तो अगोदर पाहू तर इथे तुम्हाला काय करायचं आहे या ज्या संख्या दिलेल्या आहेत तर या अगोदरचे जे दोन संख्या आहेत तर यांच्यामध्ये फरक घ्यायचा आहे तुम्हाला या दोन्ही संख्यांचा फरक तुम्हाला एकशे अकरा मिळतो का नंतर काय करायचं सेम असंच या दोन संख्यांचा फरक घ्या हा फरकसुद्धा तुम्हाला एकशे अकरा मिळतो नंतर परत या दोन संख्यांचा फरक तुम्हाला घ्यायचा आहे तर हा सुद्धा तुम्हाला एकशे अकराच मिळतो आता मग इथे फरक एकशे अकरा मिळतो आहे इथे पण एकशे अकरा मिळतो इथे पण एकशे अकरा म्हणजे याचा अर्थ काय की इथे जी काही संख्या असेल त्याच्यामध्ये पण फरक किती मिळायला पाहिजेत एकशे अकरा मग याच्यामध्ये जर फरक एकशे अकरा मिळत असेल तर तुम्हाला या संख्येमध्ये किती मिळावा लागतील एकशे अकरा जेणेकरून तुम्हाला पुढची संख्या मिळेल मग काय करायचं तुम्हाला चारशे सदुसष्टमध्ये आपण एकशे अकरा मिळूयात किती मिळतील सात अनेक आठ सहा अनेक सात चार अनेक पाच म्हणजे उत्तर किती मिळतं तुम्हाला पाचशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे इथे जी मिसिंग टर्म आहे मिसिंग संख्या जी आहे ती किती असायला पाहिजे पाचशे अठ्ठ्याहत्तर तर पाचशे अठ्ठ्याहत्तर हे तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे तर ऑप्शन नंबर बी पाचशे अठ्ठ्याहत्तर हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे तर अशा पद्धतीने आजचे दहा क्वेश्चन आपले कम्प्लीट झालेले आहेत ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन क्वेश्चनसोबत ठीक आहे धन्यवाद